असत। काय सगळं शांत, काय बोलावं एकमेकांशी कळत नाही वाटत। आई मी काय म्हणतो, नाही म्हणजे कुणाचे मेसेज आले ते बघू का? नाही रिप्लाय नाही करत आहो, तर काय आहे सुखदाचा मेसेज आला असेल ना, काळजी वाटत असेल ग तिला। नाही काळजी वाटणार तिला, तिला माहितीये सगळं। काय तुला कसं माहिती? तिचा फोन येऊन गेला लँडलाईन वर, मी तिला सांगितलं की आमच्या घरात मोबाईल उपास आहे आणि तरी सुद्धा सगळं कसं व्यवस्थित चालू आहे। हो म्हणजे काय अगदीच, पण कमाल आहे ना, जरा एक दिवस हातात मोबाईल नाही तर कसे अस्वस्थ झालेत बघ काही लोक। बाबा तुम्ही पण अजिबात नाही बर का, अजिबात नाही। एक तर काय मुळात मी तुमच्या एवढ्या त्या सेल फोन मध्ये नसतोच, पण ह्या सगळ्या गडबडीत वंदना मला एक गोष्ट नक्की कळलीय, जरा यांच्यापैकी कोणी एक तासभर ऑनलाईन नसला ना की हे म्हणजे असा जीव घाबरा घुबरा झाल्यासारखं करतात। काय झालं असेल, याचं बरं वाईट झालं असेल का, काय चालूच। तुला सांगतो 10 मिनिटाचं अंतर असत ना, पण त्यात हे 10 वेळा मेसेज करतात, पोचलास का, कुठे पोचला आहेस, पोचल्यावर मेसेज कर। जगात काही चांगलं घडेल याच्यावर विश्वासच ठेवत नाही का तुम्ही? हा सतत काळजी आणि या फोन मुळे, फक्त फोन मुळे। बाबा तुमचं हे ऐकल्यावर ना मला आता खरंच वाटत की यावर रिसर्च व्हायलाच हवा। झालं तो रिसर्च म्हणजे काय करायचं, एखादी केस घ्यायची आणि त्याचं सायको अनालिसिस करायचं। सायको अनालिसिस म्हणजे मोबाईलचा मेंदूवर किती आणि कसा दुष्परिणाम होतो यावर डिटेल स्टडी झाला पाहिजे। हे सायको, यावर ऑलरेडी परदेशात रिसर्च चालू असणार आहे। मेबी ए हुशार, तिकडे चालूच आहे, मी आपल्या इथे म्हणते करा करा रिसर्च करा। आता मला जरा भात वाढा। ए शैल्या, ए शैल्या, कसं झालं बेटीस? सुप आहा कमाल आहा संभ्रे काय हो रे, कालची भाजी जास्त नव्हती ना, नाहीतर इतके बनवले असते ना। व्हॉट, तू मला कालची शिळी भाजी खायला लावतोयस? हा तर मग। अरे बाबा सुळूक बनत पेटीस त्याने, तुला माहितीये का काय केलं माहितीये? कालची शिमला मिरची, बटाट्याची उरलेली भाजी, त्यात सुजी आणि मसाला टाकला, मग उरलेला भात टाकला, आलं टाकलं आणि त्यात ब्रेड कुस्करून टाकला।